नमस्कार एकदम टम्मा असा फुगलेला लुसलुसित फुलका प्रत्येकालाच बनायला आवडेल बघू शकता किती छान असे लुसलुसित फुलके आपली आहे एक एक फुलका तशाच पद्ध प्रकारे फुललेला आहे ते कसे बनवायचे ते मी तुम्हाला या यात शिकवणार आहे बघू शकता मस्त त्यात काही टिप्स आणि ट्रिक्स आहे त्या लक्षात ठेवा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया एक पसरत ताट घेतलेला आहे त्यात मी एक गव्हाचं पीठ एकदम चाळून बारीक फाईन पीठ घ्यायचं आहे आपल्याला त्यात चवीनुसार मीठ घालते त्यानंतर थोडं थोडं पाणी घालून छान मऊसर असा गोळा आपल्याला भिजून घ्यायचा आहे गोळा जास्त घट्टही नको आणि जास्त पातळही नको पातळ असला तर आपला फुलका फुलत नाही आणि घट्ट पीठ जर असेल तर फुलका कडक होतो आता तेल लावून याला छान मऊ करून घेणार अशा पद्धतीचा गोळा हवा आहे आणि दहा मिनटासाठी आपण याला कवर करून ठेवणार दहा मिनटानंतर आपला गोळा रेडी आहे छान मऊ करून घ्यायचा आहे गोळा पुन्हा त्यानंतर त्याचे छोटे छोटे पेळ्याच्या साईजचे गोळे आपल्याला या ठिकाणी बनवून घ्यायचे अशा पद्धतीने सर्व पिठाचे गोळे तयार केल्यानंतर आपण फुलका लाटायला घेऊ अशा पद्धतीचं लाटणं आपल्याला होय मध्ये जाड आणि त्याच्या बाजू जी आहे ती बारीक सोबतच चिमटा एक गोळा घेतला आहे पुन्हा त्याला रोल करून पिठात डीप करून घेणार पूर्णपणे आणि एक सर्क्युलर मोशनमध्ये आपल्याला हा फुलका लाटून घ्यायचा आहे लक्षात असू द्या फुलका लाटताना त्यात कुठल्याही प्रकारची घडी चालत नाही जर लाटताना मध्येच घडी पडली तर तो फुलका फुलणार नाही ना त्यासाठी काळजीपूर्वक आपला फुलका राऊंड शेपमध्ये लाटा मधली बाजू थोडी जाड असते तर त्यासाठी पुन्हा त्यात एक लाटणं फिरून घ्याल कडा एकदम इक्वली जाऊ होऊ द्या बघू शकता अशा प्रकारे मधली बाजूला एक, ला एक लाटणं हलकं फिरून घेते एकसारखा शक्यतो एकसारखा फुलका लाटण्याचा प्रयत्न करा त्यानंतर तवा तापलेला आहे त्यावर आपण हा फुलका टाकून घेतो आहे मी नेहमी दंडीचा असा तवा वापरते कारण मला उचलण्यास खूप सोयीस्कर जातो आता या फुलक्याची एक बाजू आपल्याला एकदम हलकी अशी भाजून घ्यायची बघू शकता अशा प्रकारे आणि एक बाजू बऱ्यापैकी भाजून घ्यायची आहे कच्ची न ठेवता एक बाजू छान भाजून घेते बघा चिमट्याच्या सहाय्याने लगेचच ट्रांसफर करते मी गॅसच्या फ्लेमवर बघू शकता मस्तच आपला फुलका फुललेला आहे आता हा फुलका आपण बाजूला ठेवूयात पुन्हा अजून एक फुलका मी तुम्हाला लाटून दाखवते तीच प्रोसेस गोळा घेतला पिठा डीप केला आणि सर्क्युलर मोशनमध्ये लाटायला सुरुवात केली बघा आता या ठिकाणी घडी पडली ही घडी मी लगेचच काढणार आणि बारीक घडी आहे तीही घडी काढून पुन्हा सर्क्युलर मोशनमध्ये फु फुलका लाटून घेते अशा पद्धतीने प्रॅक्टिस करा ट्राय करा नक्कीच तुम्हालाही माझ्यासारखे फुलके जमतील सेम प्रोसेस करायची आहे एक बाजू हलकी भाजून घेते आणि दुसरी बाजू छानपैकी भाजून घेणार जर तुम्हाला माझी फुलके बनवण्याची पद्धत आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो कमेंट करायला तर विसरू नका बघू शकता आता लगेचच आपण चिमट्याच्या सा साऱ्याने वरची अर्धी भाजलेली बाजू गॅसच्या फ्लेमवर उलटी मारणार अशा पद्धतीने वाव मस्तच सुंदर आता आधी म्हणून घेतला फुलका आणि हा फुलका एका फुलक्यावर आपण तूप घालतो आहे साजूक तूप वापरायचं या ठिकाणी एका फुलक्यावर टाकून दुसरा फुलका त्यावर चोळायचा अशा पद्धतीने सर्व फुलके रेडी करून घ्या हे फुलके तुम्ही आमरसासोबत बासुंदी किंवा गव्हाची खीर किंवा ज्या ग्रेवीच्या भाज्या आपण बनवतो त्यासोबत अतिशय सुंदर अशा लागतात माझी रेसिपी आवडल्यास कमेंट करून नक्की सांगा धन्यवाद